नाशिक मधून महत्त्वाची बातमी समोर येते। नाशिक मध्ये राज्यपालांसोबत सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली। राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडून आढावा घेण्यात आला असून राज्यपालांनी नाशिकच्या विकास कामांचा आढावा घेतलाय। राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली आज नाशिकमध्ये सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। नाशिकमधल्या विकास कामांचा आढावा यावेळेस राज्यपालांनी घेतलाय। राज्यपाल महोदय यांचं नाशिक जिल्ह्यामध्ये आगमन झालं आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना बोलावून त्यांच्याबरोबर बैठक झाली। या बैठकीमध्ये मग आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री घोषे साहेब असतील किंवा सर्वच लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदारसंघातल्या ज्या अडचणी आहेत, मी माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर नारपार प्रकल्पाला मंजुरी दिली परंतु गिरणा खोऱ्यासाठी दिली, त्याचबरोबर गोदावरी खोऱ्यासाठी सुद्धा मंजुरी दिली पाहिजे अशा प्रकारची मागणी केली। महामहिम राज्यपालांना कायद्याचे अधिकार आहेत, त्या अधिकाराचा वापर करून त्या ठिकाणी 2 गुंठे 4 गुंठे 10 गुंठे दिलंय आणि कानून म्हणतो का त्याच्या कब्जेत असेल तेवढी, पण ती 10 एकरापेक्षा जास्त नसावी, तर त्याला आम्ही मान्य आहे, शेतकऱ्यांना मान्य आहे, पण ती त्याच्या नावाने 7-12 करावा आणि क्षेत्र त्याच्या कब्जेत असेल 4 एकर 5 एकर तेवढं त्याला देऊ करावं, त्याचा 7-12 करावा, अशा पद्धतीच्या मागण्या आम्ही केल्यात, पाण्याच्या मागण्या केल्यात। जे आमच्या मतदारसंघात जे काही मूलभूत सुविधा आहे, आता आश्रमशाळा आहे, आश्रमशाळा काही ठिकाणी स्थलांतर झालं बिल्डिंग नसल्यामुळं, मान्यता एका गावाची 2 गावाला त्या ठिकाणी सगळे मुलं गोळा करून त्या ठिकाणी करत आहे, तर त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून जर दिली